नमस्कार मित्रांनो, मी किरण दनावडे आणि माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, पॅन कार्ड क्लब लिमिटेड या खासगी कंपनी मध्ये ज्यांनी पैसे गुंतवणूक केलेले आहेत त्यांना त्यांचे सर्व पैसे परत मिळवण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावे लागणार आहे. हा ऑनलाइन क्लेम फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पद्धतीने पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आणि ऑनलाइन क्लेम करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे, अटी व नियम आवश्यक आहेत यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. परंतु त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण आता ऑनलाइन क्लेम फॉर्म मध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. तर तो महत्त्वाचा बदल नक्की कोणता आहे? तसेच ऑनलाइन क्लेम फॉर्म भरताना प्रिन्सिपल अमाऊंट, टोटल क्लेम अमाऊंट आणि सरेंडर व्हॅल्यू कोणती टाकायची आहे आणि याची डिटेल्स कोठे मिळेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पॅन कार्ड क्लब लिमिटेडचा ऑनलाइन क्लेम फॉर्म भरण्यासाठी या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे. या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि दिसत असलेला कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचे. नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक 6 अंकी नंबरचा ओटीपी आला तर तो ओटीपी या ओटीपी बॉक्स मध्ये टाकून सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचे. आणि जर तुम्हाला ओटीपी आला नाही तर तुम्ही डायरेक्ट या क्लेम ऍप्लिकेशनच्या पेज वरती या. तर या ठिकाणी हा क्लेम फॉर्म भरताना आता नवीन बदल झालाय, तो म्हणजे फॉलिओ नंबर. तर या ठिकाणी तुम्हाला फॉलिओ नंबरचा एक नवीन ऑप्शन पाहायला मिळेल. तर या फॉलिओ नंबरच्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या पॉलिसीचा फॉलिओ नंबर कंपल्सरी टाकायचा आहे. हा फॉलिओ नंबर तुम्हाला तुमच्या मेंबरशिप सर्टिफिकेट वरती मिळेल किंवा तुमच्या पेमेंट रिसीट वरती अशा अल्फा न्यूमेरिक फॉर्मेट मध्ये मिळेल. तर तो फॉलिओ नंबर येथे टाकायचा आहे. तसेच जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त मेंबरशिप सर्टिफिकेट असतील तर येथे एक फॉलिओ नंबर टाकल्यानंतर कॉमा देऊन दुसरा फॉलिओ नंबर टाकायचा आहे. अशा पद्धतीने येथे मल्टिपल फॉलिओ नंबर देखील टाकू शकता. त्यानंतर त्या खाली प्रिन्सिपल अमाऊंट या बॉक्स मध्ये तुमच्या मेंबरशिप सर्टिफिकेट वर जी ऑफर प्राइस पेड म्हणून जी टोटल रक्कम दिली असेल म्हणजेच तुम्ही किती पैसे भरले आहेत ती टोटल रक्कम या प्रिन्सिपल अमाऊंट बॉक्स मध्ये टाकायचे. तसेच त्यासमोर टोटल क्लेम अमाऊंट या बॉक्स मध्ये तुमच्या मेंबरशिप सर्टिफिकेट वर जी करंट एस्टिमेटेड सरेंडर व्हॅल्यू म्हणून जी टोटल रक्कम दिली असेल म्हणजेच तुम्हाला किती पैसे भेटणार होते ती टोटल रक्कम या टोटल क्लेम अमाऊंट बॉक्स मध्ये टाकायचे. त्यानंतर सरेंडर व्हॅल्यू या बॉक्स मध्ये तुम्ही जेवढी टोटल क्लेम अमाऊंट टाकली असेल तेवढीच टोटल अमाऊंट सरेंडर व्हॅल्यू या बॉक्स मध्ये टाकायचे. त्यानंतर एक्सपायरी ऑफ मेंबरशिप आणि मेंबरशिप नंबर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट वरती मिळतील. तसेच एक्सपायरी ऑफ मेंबरशिप, सरेंडर व्हॅल्यू तसेच मेंबरशिप नंबर हे तिन्ही ऑप्शन ऑप्शनल आहे. याची डिटेल्स या ठिकाणी टाकली नाही तरी चालेल, परंतु ज्यांच्याकडे मेंबरशिप सर्टिफिकेट आहे त्यांनी ही सर्व डिटेल्स टाकली पाहिजे. ही सर्व डिटेल्स टाकल्यानंतर पुढील सर्व प्रोसेस तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहून क्लेम फॉर्म सबमिट करू शकता. तर या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा ऑनलाइन क्लेम फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.